सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अवकाळी पावसानं चांगलंच राज्याला झोडपून काढलंय, तर अजूनही 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला. अवकाळी पावसाच्या नुकसानीचा मुद्दा जो आहे तो विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात उचलून धरला. नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी जी ती अजित पवारांनी केली आहे, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील उत्तर दिलंय. सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही. अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी तरी असे काळी उलटे करायला नको होते. अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात. अध्यक्ष महोदय, कसं चाललेलो? आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो. आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय. आणि अध्यक्ष महोदय, काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले. अध्यक्ष महोदय, आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली. अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले ते, तिथे पंचनामे सुरू आहेत. नाशिक कलेक्टरशी मी बोललोय, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत. आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे, आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता. आणि त्यामुळे दादा, हा त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे, राहिलोच आहे ना. आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय, त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळीचा मुद्दा आज विधानसभेत जोरदार गाजलाय. बघा, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश या ठिकाणी उतरा दिसतोय. आता बातमी बळीराजाच्या फसवणुकीच्या संदर्भातली आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे जनावर आहेत तर मग ही बातमी जरूर बघा. शेतकऱ्यांच्या योजनेत कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आलाय बघा आणि सावध राहा. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून 2 पैसे मिळावे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 80,000 रुपयांच्या म्हशीची स्कीम या ठिकाणी राबवल्या जाते. 25% रक्कम शेतकऱ्यांकडून भरून उर्वरित 75% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं. 80,000 रुपये किमतीच्या म्हशी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना त्या योजनेच्या माध्यमातून दिल्या जातात. मात्र अकोट पशुसंवर्धन विभागाच्या भ्रष्ट अधिकारी जे आहेत, ही संपूर्ण योजना कागदोपत्री राबवून संपूर्ण योजनेचे पैसे लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. खामगावमध्ये गुरांच्या बाजारात आलेल्या लाभार्थ्यांकडून 2,000 रुपये घेऊन म्हशीसोबत फोटो काढून त्यांना 50,000 रुपये देऊन रवाना करण्यात येतं. महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी तब्बल 21,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पशुसंवर्धन विभागाकडे भरलेला आहे. विशेष म्हणजे केंद्रावर अधिकारी देखील उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग अकोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हशीचं वाटप करण्यात येतंय. म्हशीचं वाटप करत असताना शेतकऱ्याला 21,000 रुपये भरावे लागतात. त्या 21,000 मध्ये शेतकऱ्यांना 80,000 दोन म्हशी दिल्या जातात. परंतु या खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांकडून 21,000 रुपये भरून घेतात खरे, परंतु या ठिकाणी जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांना म्हशी दिल्या जात नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपये दिल्या जातात. म्हणजे 80,000 दोन म्हशी असताना त्यांना 50,000 रुपये या दिल्या जातात आणि म्हैसही दिल्या जात नाही. त्यामुळं या योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत, 80,000 दोन म्हशी वाटप करत असताना त्यामधून 30,000 रुपये जे आहेत ते स्वतः ठेवून घेतात आणि 50,000 रुपये एवढेच शेतकऱ्याला दिले जातात. अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा म्हणावा लागेल. आज जे आहे ते
200 म्हशीची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्याकडून 80,000 न देता 50,000 रुपये देऊन प्रत्येकी 30,000 रुपये या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी घेत असल्याचा प्रकार हा न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. अतिशय धक्कादायक हा प्रकार या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून आता संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, येवला इथल्या भागातील पिकांना मोठा फटका बसलाय. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने शेतातील गहू, मका आणि हरभरा या पिकांचं नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवून घेतल्यामुळे बळीराजा मिटाकुटीला आलाय. तर नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात गारपीट झाली असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. बुलढाण्यात देखील अवकाळीचा तडाखा बसला असून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगावसह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात गहू, हरभरा या पिकासह शेतातील कपाशीचं पीक भिजलंय. सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे आणि या काढणीच्या हंगामातच हाती आलेल्या पिकावर अवकाळी पावसाने घाला घातला आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. हवेचं प्रमाण सुद्धा जास्त असल्यामुळे आमचा गहू पूर्ण झोपलेला आहे. आता आम्ही एवढं कबाळ कष्ट करून जर एवढं पीक पिकवलं आणि हातातोंडाशी आलेला घास जर आमचा हिरवून जात असेल तर आता काय करावं? आमच्या पुढे कुठलाही पर्याय नाही आहे. आम्ही शेतकरी सरकारला आमची विनंती आहे की सरकारांनी यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे व आम्हाला जी वस्तुनिष्ठ पंचनाम्यानुसार जी मदत ती आम्हाला द्यावी. अवकाळीने किती नुकसान केलं हे आपण जाणून घेऊयात. यामध्ये जर आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 775 हेक्टर नुकसान झालं, ज्यामध्ये मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर अहमदनगरबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर 4,100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं, ज्यामध्ये मका, गहू, कांदा, भाजीपाला यांचं मोठं नुकसान आहे. तर जळगावमध्ये बघा, 214 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे, त्यामध्ये गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसान झालं आहे. तर नंदुरबारमध्ये बघा, 1,576 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं, ज्यामध्ये मका, हरभरा, केळी, पपई, आंबा, फळबागा ज्या आहेत त्याचा समावेश आहे. तर नाशिकमध्ये 2,685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे, ज्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं अनेकांचे संसार उघड्यावर पडले. बारड शिवारात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला, तसंच गारपीट देखील झाली. यात स्टॉल कोसळून पडलेले आहेत, तर घरावरील पत्रे देखील उडून गेलेत. पत्रे आणि दगड अंगावर पडून अनेक जण जखमी झाले. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फक्त शेतीचंच नुकसान झालं नाही तर अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले. आता मी आहे बारड या गावामध्ये आणि बारडचं हे आहे शीतला माता मंदिर परिसर. इथं तुम्ही पाहू शकता की या परिसरामध्ये पूजेचं साहित्य विकणारे 100+ स्टॉल आहेत आणि तिथंच यांची घरं देखील आहेत. परंतु हे सगळे जे स्टॉल आहेत ते सगळे असे वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. पत्रे उडून पडालेली आहेत, दगडं देखील पडलेले आहेत, अनेक जण याच्यामध्ये जखमी झालेले. 100+ विक्रेते इथं आपला व्यवसाय करायचे, पूजेचं साहित्य विकायचं आणि इथंच यांचं घर देखील होतं. परंतु तुम्ही पाहू शकता की अक्षरशः त्यांचं प्रचंड असं नुकसान, आर्थिक फटका तर त्यांना बसलाच, परंतु घराचं साहित्य देखील, त्यांच्या घराच्या साहित्याची देखील या पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे, गारपिटीमुळे नुकसान प्रचंड झालेले. अनेकांना दुखापत देखील झालेले. त्यामुळे फक्त या पावसाने शेतीचंच नुकसान केलं नाही तर अनेकांचं संसार देखील उद्ध्वस्त केलं, अनेकांना उघड्यावर देखील आणलं. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. शेतीमालाला रास्त भाव द्या, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्या या वेगवेगळ्या मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा मुंबईत धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलली आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आणि त्याची घोषणा आज विधिमंडळात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत. याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, आता हा लॉंग मार्च जो दिंडोरीपासून सुरू झाला तो कुठपर्यंत येऊन ठेपलेला आहे असं कळतंय की सरकार देखील या मागण्यांना घेऊन सकारात्मक आहे, मग एकूण या आंदोलकांची काय भूमिका आहे?
विशाल, नाशिकहून हा मोर्चा जेव्हा निघाला त्याला आता तब्बल 5 दिवस झालेले आहेत. तब्बल 125 ते 150 किलोमीटर हे सगळे लोक जे आहे माझ्या आजूबाजूला बसलेले हे पायी चालून आलेले आहे. आणि काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत हे लोक पायी चालून या मैदानावर आले. मात्र काल अचानक पाऊस आला. आता सकाळचं कडक असं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये अशा एका झाडाचा आसरा घेऊन हे सगळे लोक जे आहेत ते सरकारच्या निर्णयाकडे आस लावून बसलेले आहे. सरकार अर्थात मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये त्यांच्या मागण्यांवरती काय चर्चा करतात याकडे त्यांचं लक्ष आहे. खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे या लोकांच्या वनजमिनींचा हा प्रश्न आहे. माझ्या हातात हे असे काही कागद आहे की ज्या कागदांवरती या लोकांचा लढा आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. या लोकांना जमिनी पाहिजे, वनजमिनी पाहिजे, त्यांच्या या वनजमिनींचा मागणी आहे. हा एक शेतकरी आहे ज्याचं नाव आहे या लक्ष्मण अर्जुन पवार यांचा हा मुलगा आहे. त्याचे वडील अनेक वर्ष या वनजमिनीसाठी लढले मात्र त्या वनजमिनी त्यांना मिळू शकल्या नाही. आणि त्यावेळेला वनजमिनीची जी कमिटी तयार करण्यात आली होती सरकारकडनं त्या कमिटीच्या वतीनं याला जो काही अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचं कुठेही वनजमिनीवर अतिक्रमण नाहीये, अतिक्रमण दिसत नाहीये, त्याचा कुठला पुरावा आमच्या हातामध्ये नाहीये, म्हणून आम्ही तुम्हाला ती वनजमीन देऊ शकत नाही अशा प्रकारचं पत्र नोटीस त्याला दिलेली आहे. मात्र त्याच्या वडिलोपार्जित म्हणजे 1800 च्या दशकापासून हे सगळं कुटुंब जे आहे ते त्याच जमिनीवर जमीन करतंय, शेतजमीन करतंय, त्याची राखणी करतंय आणि ती जमीन कसतो देखील आहे. मात्र केवळ एका कार्यालयामध्ये बसून काही अधिकारी अशा पद्धतीचे दाखले या लोकांना देतात आणि त्यामुळे यांचे सगळे आयुष्यभर जे आहे आयुष्याची जमीन जी त्यांना मिळणार होती तिचा सगळा जी वाट आहे ती खडतर होती. हा एक शेतकरी आणखी एक आहे ज्याने थेट न्यायालयामध्ये धाव घेऊन न्यायालयातून एक पुरावा मिळवला ज्यामध्ये त्याच्या वडिलांचं नाव अर्थात लोणे नावाचं आहे, हनुमंत लोणे नाव आहे आणि 1967 चा पुरावा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र तरी देखील त्याला जमीन मिळाली नाही आणि हा सगळा लढा त्यांचा आहे आणि याच लढ्यासाठी हे सगळे शेतकरी जे आहे ते मागे हटत नाही. आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला आता सरकारनं दिलेलं आहे की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू, तुमच्या या मागण्या किती वर्षापासूनच्या आहे आणि सरकार वेळ काढूपणा का करत आहे असं आपल्याला वाटतं? ते काय अंदाजपंचे ऑफिसमध्ये बसतात, अंदाजपंचे ठोकून देतात काही. यांचा आमच्या वर्षी जमिनीवर ताबा नाही, त्यांच्या ताब्यात जमीन नाही असे काहीतरी कारण देऊन आमचे कागदपत्र उडवाउडी करून देतात ते. बरं, मग आता तुम्ही मोर्चा मागे घेऊन जाणार आहे की तुमच्या या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर मागे जाणार? आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून परत जाणारच नाही. तुमची काय भूमिका राहणार आहे? आमचे पण तेच मत आहे, जेव्हा आमचे कागदपत्र पूर्णता घेतील आणि मागण्या पूर्ण स्वीकारतील तरच आम्ही इथून माघारी जाऊ. विशाल, आपण बघतोय या सगळ्या शेतकऱ्यांच्या आदिवासी बांधवांच्या मागण्या आहे, आपण जर हे लोक बघितले तर ते आजही सरकारच्या निर्णयाकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे आस लावून बसलेले आहे. माझ्या समोर हा बसलेला एक शेतकरी त्याच्या पायाला अक्षरशः भेगा गेलेला आहे चालून चालून. त्याचे पाय जर बघितले तर पाय पूर्णपणे सुजलेले, तब्बल 5 दिवस कडक उन्हामध्ये तापलेलं डांबर तुडवून हे शेतकरी या सरकारच्या दारामध्ये येऊन बसलेले आहे. हे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि त्यांच्या दारामध्ये आम्ही पाहुणे म्हणून बसलोय. सरकारने आमच्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, त्यामुळे मुख्यमंत्री आज काय निर्णय घेता आणि यांचा माघारीचा रस्ता पुन्हा परत माघारी जाता की पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने जाण्याची त्यांच्यावर वेळ येते आता हे बघणं महत्वाचं ठरेल. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या संवादाबद्दल. त्यामुळे शेतकरी असतील, हे आदिवासी बांधव असतील, ते त्यांच्या मागण्यांना घेऊन ठाम आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की आज सभागृहामध्ये त्यांच्या मागण्यांना घेऊन जर सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री म्हणतात, तर काय नेमकं निवेदन दिलं जात आहे, काय सांगितलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढे पाहूयात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 4th दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातील कामं अडकून पडल्यानं कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात. पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि बीडमधली दृश्ये ही आपण बघू शकतो की आता द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगार सगळे संपावर गेल्यामुळं नागरिकांची कामं अडली आहेत, काहींना उपचाराविना राहावं लागतं. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जर आपण बघितलं तर मोरील पूनम गेट इथे आज संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्याकरता मुंडन केलं, तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. दुसरीकडे अमरावतीत काय झालं बघा. अमरावतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला.
नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यात 15,000 अधिक कर्मचारी सहभागी झाले. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांसाठीच महत्त्वाची बातमी. बीडच्या आष्टी तालुक्यात घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे घातक रसायन तसंच पावडरची भेसळ करून तयार केलेल्या दुधाची पुण्यातल्या मंचर शहरात राजरोसपणे विक्री केली जायची. जगदंबा मिल्क प्रॉडक्ट ही कंपनी हा काळा धंदा करत असल्याचं तपासात समोर आलंय. याबाबत माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत 89 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या 132 गोण्या रसायनांचे पत्र्याचे 220 डबे जप्त करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे याच्याच नंदू मेमाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.